अधिकृत अधिकारी संत जगद्गुरु जगन्मान्य विश्ववंद्य तुकाराम महाराज, तुम्ही अलग आम्ही अलग या अज्ञान पदाला सुरुंग लावणारे पैठणकर संत एकनाथ महाराज, विदर्भ केसरी वैराग्यमूर्ती गाडगे महाराज, मानवतेचे मान पुजारी ब्रह्मलीन वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज आणि संत स्वरूप परमपूज्य श्री ठाकरे दादा यांच्या पुण्यस्मरणाच्या निमित्तानं आपल्या श्री क्षेत्र जानेपण नगरीत प्रस्तुत समारोपी कीर्तनाच्या कार्यक्रमाकरता उपस्थित असलेले या गावचे सरपंच पोलीस पाटील दंडामुक्तीचे अध्यक्ष, गावातील सर्व साधू संत भक्तिमती माता भगिनी युवक तरुण बालगोपाल मित्र, बाहेरगावून आलेली सर्व राष्ट्रप्रेमी धर्मप्रेमी कार्यकर्ता मंडळी, गुरुदेव सेवा मंडळाची भजन मंडळी, कीर्तनाच्या प्रस्तुत सेवेकरता घेतलेलं भजन राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचं आहे, हिंदी भजन आहे. समय को मत गमा होई, समय अनमोल होता है. भजनाची लकीर आहे, समय को मत गमाओ जी, समय अनमोल होता. समय म्हणजे वेळ. माणसाच्या जीवनाची जी वेळ आहे, ही वेळ इतकी अनमोल आहे, ती गेल्यानंतर पुन्हा प्राप्त होत नाही. म्हणून तुका म्हणे साधा वेळ, तुका म्हणे कोणती वेळ, त्याच उत्तर तुकडोजी महाराज देतात. नरदेहाची सुंदर वेळा साधून घे,
ही वेळ आहे ते आपण जे इथे बसलो ना तुम्ही मी आपण सगळे जण ही वेळ आहे ते नरदेहाची कारण ही वेळ जर निघून गेली मग मात्र डबल आपल्या हातच जन्माले कोण्या जाती देणं कोण्या घराने देणं कोण्या परिस्थिती देणं आपल्या हाती आहे का भाऊ साहेब पण जन्माला आल्यानंतर या जन्माचं सोनं करणं हे तर आपल्या हाती आहे की नाही चांगली चांगली मंडळी आहे आज कीर्तनाला तसं जर पाहिलं तर या कोरोनामुळे बंदी आहे म्हणून अर्धही मंडप नाही भरला पण जे कोणी तुम्ही आहात तुम्ही राखीव कोठ्यातले लोक आहात महिला मंडळी तेच पुरुष मंडळी ते जबाबदार लोक आहेत की काय का जर नाव घेतो म्हटलं तर नाव घ्यात राज जाते परिचय घ्या राष्ट्रपतीनं पुरस्कार दिलाय आदर्श शिक्षकाचा आमचे परम आदरणीय समाधानजी लोखंडे पारतकर औरंगाबादहून आले शिवाजी महाराज आहेत कोवळाईकर कीर्तनकार आहेत भागवतकार आहेत नर्मदा परिक्रमा करून आले आहेत पंढरपूरची वारी करून आले आहेत आता ज्यांचा सत्कार केलाय आमचे गंगाधरजी अहिरे दादा गंगाधर मिस्त्री म्हणून त्यांना ओळखतो तुम्ही मावळ्याच्या आसपासचे 25 गाव आयुष्यभर वगी टोपी घातली जाने फडला तुकडोजी महाराज आले होते ते आले होते ना स्वतःच्या शेतात मुलाला सुनाईला मुलीला नातईला पत्नीला सांगितलं की मरेच्या अगोदर तुकडोजी महाराजचं मंदिर बांधलं गेलं पाहिजे बांधलं की नाही साजाचा दृढ नियम प्रभू करील त्याचे तुकडोजी महाराजचा आहे पण चाल भवाच्या वर्षाचे गाडगे महाराजांचे त्याचप्रमाणे त्र्यंबकजी बरकले दादा टाकली भोकरदन पुस्तक लिहिली आहे महाराजांच्या कार्यावर सामाजिक काही गाणे लिहिले आहेत मला दाखवले त्यांनी पुस्तक माझ्याजवळ आहे म्हणजे ज्ञान पोहचे रवी महा पोहचे कवी कवी रवी म्हणजे सूर्य सूर्य प्रकाशे जशी पोहचत नाही तशी कवी पोहचते बरकले दादा दिशे विचारा साधा भोळा परी कार्याचा जीवाणू आपल्या जाणेफडीची वारी 1 तारखेची कधीच चुकवली नाही ठाकरे दादा गेले तेव्हापासून ठाकरे दादा होते त्याही वेळेले ते येत होते ठाकरे दादा एक पाटील घराण्यातला तरुण पोरगा रामरावजी ठाकरे दादा पण तुकडोजी महाराज असंच करत तुकडोजी महाराज एवढे मोठे जे भारतभर प्रचारात आले ना महाराज त्या भागात गेले आणि त्यांचे विचार ऐकले की त्या गावातले काही असे जागीरदार पाटील देशमुख हे लोक म्हणत तुकडोजी बाबा हे तुमची शाखा आमच्या गावात उघडायची आहे तर कसं काय करा मी हा प्रचारक पाठवून देतो बलराम शिरसाट तुमच्या गावाला पाठवून देतो येत होते की नाही बलराम शिरसाट आणि रामराव ठाकरे दादा तर दानच दिलं दान दिलं तर देणगीच ठरली आता सूर्यनारायण निघत राहील तोपर्यंत तपश्चर्या खतम होणार नाही ठाकरे दादाची या गावातली मूर्ती बसली फोटोही लागला 29वी पुण्यतिथी आहे 29 वर्ष झाले जाऊन म्हणजे मागे केले पुढे कधी शंका नाही तिळगुरी हा परमात्माच्या दरबारचा नियम आहे म्हणून तुम्हाला आम्हाला तोच रस्ता आहे समय को मत गमा उधी ज्यांना वेळेच महत्व साधलं ना त्यांचे पोवाळे तयार झाले त्यांच्यावर भजन लिहिले गेले त्यांच्या समाध्या बांधल्या गेल्या त्यांच्या नावानं प्रार्थना मंदिर अधिष्ठान उभे झाले आपल्यालाही आयुष्यात असा मार्ग भेटावा त्याकरता तुकडोजी महाराजांचा निरोप आहे समय को मंगवा समय अनमोल होता समय त्या समय म्हणजे हिंदी भाषा आहे मराठीत त्याला वेळ म्हणून नाही का फक्त ती वेळ कशी साधावी मानव जीवनाची हे शिकण्यात शिकवण्याकरता हे संत आले होते सतसंगतीने ज्ञान शिकावे
महापुरुष भेटत असतात. प्रत्येक पिढीत संत आले, प्रत्येक पिढीत. आता ज्ञानोबा माऊली तुकाराम असं आपण म्हणतो की नाही, पण ज्ञानेश्वर महाराज आणि तुकाराम महाराज सारख्या वयाचे होते काय? ज्ञानेश्वर महाराजांना येऊन 700 वर्ष झाले आणि तुकाराम महाराजांना येऊन 425 वर्ष झाले. म्हणजे फरक पडला की नाही? बर, तुकडोजी महाराज आणि तुकाराम महाराज एका काळातले होते काय? काळ बदलला, वेळ बदलली, संत बदलले, पंथ बदलले, संप्रदाय बदलले, ग्रंथ बदलले, पण ज्या ज्या काळात जे जे संत आले त्या त्या काळातले दुष्परिणाम पाहून त्याच्यावर अप्रतिम उपाय सांगण्याकरताच ते आले होते. म्हणजे त्यांचा येण्याचा उद्देश होता बुडते हे जन देखवे कळवळा. वाट चुकलेल्या जीवाला रस्ता दाखवण्याकरता संत आले. संत भेटत असतात, पण संतांकडून काय अपेक्षा केली पाहिजे याची अक्कल शिकण्याकरता ग्रंथ आहे. प्रत्येकाच्या जीवनात वेळ असते. बाबा, एक माणूस आपल्या दारात बसला, भाऊसाहेब. दुपारची वेळ होती 3 वाजताची. गावच्या शेल्यावर त्याचं घर होत, बसला. त्या रस्त्याला 2 यम चालले होते. कोण चाललं होतं? यम. पुढच्या गावात गिराईक असेल, चालले ते यम. पण त्या यमाने फार जोऱ्याची तहान लागली. काय झालं? तहान लागली. मग एक यम दुसऱ्या यमाले म्हणे पाहिजा, दृष्टांत व्यवहारातला वाटत असेल, पण निरा फुल बॅटरी चार्जिंग होऊन जाईल एका मिनिटाच्या दृष्टांतात. तो एक यम दुसऱ्या यमाले म्हणे काय ताण खूप लागली. मग तो पहिला यम म्हणे ते बाय, तो माणूस बसेला दारा, त्याला आपण पाणी मांडू, दिसते बरा, गंध होतं, माळ होती, टोपी अशी, दुपटा थोडा साधू दिसला. तर तो यम म्हणे काही हरकत नाही, पुढे बाल पाणी मागून घेऊ. दोघे जण गेले. आबाजी, तहान खूप लागली, पाणी देता? बुढा म्हणे वा, पाणी बांधणं झालं मजा आहे. त्याची काय मोठी गोड आहे? कुठे असता? म्हणे आम्ही फार चुरचे लोक आहोत, आम्ही यम आहोत. अरे बाप, यम आखरीच गोड आहे. कुठे चाललंय ते? म्हणे आमचं गिराई काय पुढच्या गावात, पण आम्हाला तहान लागली कसेल तिने. म्हणे काही हरकत नाही, लगेच आणतो. कोरा लोटा आणला, नवीनच ग्लास आणला, पाण्याचा मोठी चरी आणली भरून 2-3 लिटरची. लय तहान लागली म्हणत स्टीलचा नवीन ग्लास दिला द्यायच्या जवळ. एक एम दुसऱ्या एमाले म्हणे गळ्या, माणूस तर चांगला आहे, पण नवीन लोट्यात नवीन ग्लास पाण्यानं भरून आणला, यानं जर आपल्याला पाणी भाजलं तर आपणही याचं काही काम केलं पाहिजे. तिथे दोन्ही यम म्हणत त्या पुढ्याला, ऐकजा तुमच्या माझ्यावर हा प्रसंग येते जीवनात कधीतरी, पण तो साधा लागते. तो जर नाही साधला तर मग गाडगे महाराज म्हणत गेला गेला जन्म वाया.